नाशिक शहर गुन्हे शाखेने 1 च्या कामगिरीत रेकॉर्डवरील गुन्हेगार व तडीपार गुन्हेगार यांच्याकडून 2 देशी पिस्तूल व 3 जिवंत काडतूस असे जप्त केले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट 1 कडील पोलीस नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भुई गल्ली पत्रकाली येथून मुजफार उर्फ मंजू शेख यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 1 पिस्तूल व 1 जिवंत काडतूस जप्त केले. तसेच पोलीस नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या बातमीनुसार तडीपार अवेश निसार शेख या चौक मंडई भद्रकाली येथे पिस्तूल घेऊन फिरताना ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 1 देशी पिस्तूल व 2 जिवंत काडतूस ताब्यात घेतले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रवीण मजदे, विशाल काटे, संदीप भांड, शरद सोनोने, पोलीस नायक विशाल देवरे, पोलीस हवालदार नजीम खान पठाण, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, अमोल खोष्टी आदींनी केलेली आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.